आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसची गुप्त बैठक, श्रोण नगरपालिका निवडणुकीची खलबत्त, वेट अँड वॉच, सर्जीराव शिंदेची भूमिका. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. शिरोळ नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाचे मुख्य नेते दिलीपदादा पाटील यांच्या निवासस्थानी आज दरवाजा बंद काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जीराव शिंदे, काँग्रेसचे रणनीतीकार मार्केट कमिटीचे संचालक संदीप पवार हवालदार, दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्रचे संपादक अशोक कोळेकर, काँग्रेस नेते शिरोळ तालुका पंचायत समिती सदस्य माजी सरपंच दरगू गावडे, दिलीपदादा पाटील, रणजित सिंह पाटील हे नेते बैठकीत होते. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची पार पडलेली गुप्त बैठक महत्वाची मानली जाते. दत्त साखर कारखान्याचे संचालक भाजप नेते अनिल कुमार यादव यांनी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत पुतणे पृथ्वीराज यादव यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून उभा करण्याचा निर्धार केला आहे. तशी घोषणाही त्यांनी केली आणि प्रचारालाही त्यांनी लावलं आहे. तर दुसऱ्या बाजूला दत्तच्या संचालकांनी काँग्रेस ताकदीने लढावी असे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे नांदणी दानोळीचा रणसंग्राम शिरोळलाही जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या शिरोळातील पाटील यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे सांगण्यास सर्जीराव शिंदे यांनी नकार दिला. मात्र थांबा आणि पहा, चांगलं घडेल असे ते म्हणाले. सर्जीराव शिंदे मुसुद्दी राजकारणी आहेत आणि ते शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ही बैठक झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. बैठकीनंतर दिलीप पाटील म्हणाले, चर्चेचा तपशील मी सांगणं उचित नाही, तुम्हाला सर्वांना पक्षाकडून कळेल. मात्र काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाल्या नंतर बैठकीतल्या दगिने अन्य पक्षांच्या गोटात उकळ्या फुटल्या होत्या. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.